नमस्कार सविता सिंपल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज आपण कारल्याची भाजी कडू न होता अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहे. तर हे जे आहेत ते मी कारले कापून घेतलेले आहेत, 1/2 किलो कारले. आणि हे बारीक फोडी कापून ह्याच्या मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलं होतं 10-15 मिनिटांसाठी. तर ही प्रोसेस मी ह्याच्यासाठी केली होती. हे बघा असं पाणी सुटलेलं आहे, असं हे बघा हे असं हे फक्त मिठाचं पाणी सुटलेलं आहे. तर ही प्रोसेस केल्याने काय होतं तर कारल्याला मिठाचं पाणी सुटतं आणि मग आपण हे कारले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत 1 ते 2 पाण्याने, असे चांगले असे दाबून दाबून धुवून घ्यायचे आहेत. ह्याच्यामुळं काय होतं की आपल्या कारल्याचा कडूपणा कमी होतो आणि भाजी मग आपली कडू लागत नाही. म्हणून ही एक टीप आहे कडू न होण्यासाठी. तर ही प्रोसेस तुम्ही नक्की होतं. तर मी हे आता स्वच्छ धुवून घेते आणि मग आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. आणि हे पहा, हे कारलं मी आता स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण भाजी करायला सुरुवात करूया. कढई तापलेली आहे इथे, ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया 2 ते 3 चमचे. आपण ह्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरं टाकूया आणि हा मोठ्या आकाराचा एक कांदा कापलेला आहे हा टाकून घेऊया आणि थोडंसं कढीपत्ता सुद्धा टाकून घेऊया. आपण कांदा छान परतून घेऊ. अगदी सिम्पल आणि कमी साहित्याचा वापर करून आपण बनवत आहे. आणि हे जे कापल्यानंतर धुण्याची प्रोसेस आहे ते फक्त आपण हे कारल्याच्या बाबतीत करूया, कारण दुसऱ्या भाज्या मी कधीच कापल्यानंतर धुवत नाही. कारण कापल्यानंतर भाज्या जर का आपण धुतल्या तर त्याच्यामध्ये सर्व जीवनसत्व निघून जातात, पण कारल्याच्या बाबतीत मात्र कडू असतो. म्हणून ही प्रोसेस थोडीशी मी अशी करते. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी. आणि आता आपला कांदा परतून झालेला आहे, कारले टाकून घेऊया आपण आणि हे चवीपुरतं मीठ टाकूया. आणि आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी, याला वापरून देऊ आपण झाकण घेऊन. परत 1/2 मिनिट आपण याला वापरून देऊ आणि आता आपण हे उघडून बघूया. कारलं छान असं वाफून निघलेलं आहे, मऊ झालेलं आहे बऱ्यापैकी, अर्धवट शिजलेलं आहे. आणि आत्ता आपण काय करायचं याच्यामध्ये, हा हा काळा मसाला आहे घरचा हा टाकायचा आहे. आणि हे 2 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकते. थोडासा पाण्याचा शिंका देते मी. आणि आपण परत हे झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी पूर्ण शिजोपर्यंत. आणि अशा प्रकारे ही आपली झटपट आणि सोपी अशी कारल्याची भाजी तयार आहे. कारले शिजलेले आहेत, आता आपण गॅस बंद करूया. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही थोडीशी साखर घालू शकता, ज्याच्याने आणखी कडवटपणा कमी होईल. पण मला गोडसर अशी टेस्ट नको आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये नाही घातलेली. तर मी गॅस बंद करते. आणि अशा प्रकारे तयार आहे आपली ही अगदी सोपी आणि छान टेस्टी अशी कारल्याची भाजी. तर तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी, नक्की ट्राय करून बघा. छान होती ही कारल्याची भाजी. आणि माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सिम्पल सिम्पल पण टेस्टी अशा रेसिपीज पाहण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.